विदर्भातील लोकसभेच्या 7 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. चंद्रपूर, वणी, आर्णी या मतदारसंघासाठीही आज मतदान झालं असून चंद्रपुरात सर्वाधिक तापमान असताना देखील मतदारांनी आपला मताधिकार बजावला. या मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 62% मतदारांनी मतदान करत निवडणुकीच्या रिंगणातील 13 उमेदवारांचे भाग्य मशीन बंद केले. या निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असल्यानं आता सर्वांच्या नजरा मतमोजणीकडे लागल्या आहेत. चंद्रपूर मतदारसंघामध्ये आज या मोसमातील सर्वाधिक तापमान होतं. तापमानाचा पारा चक्क 45.2 इतका चढला होता. असं असतानाही मतदार बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. सर्वसामान्य मतदार व उमेदवारांसह दिव्यांग व अंध बांधवांनीही मतदान केंद्रांवर जाऊन मताधिकार बजावला. तृतीयपंथींनी सुद्धा या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होत मतदान केलं. चंद्रपुरात सकाळी 6 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यानंतर सकाळी 7 ते 11 पर्यंत 20%, तर दुपारी 1 वाजेपर्यंत 34% मतदान झालं होतं. वाजेपर्यंत 60% मतदान झालं आणि मग सायंकाळी 6 वाजता सरासरी 62% मतदानाची नोंद झाली. मात्र ही टक्केवारी 2014 तुलनेत कमी आहे. 2014 सरासरी 63% मतदान झालं होतं. प्रशासनानं मतदारांनी मताधिकार अधिकाधिक बजावावा यासाठी जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली होती. याशिवाय तापमान लक्षात घेऊन मतदान केंद्रावर उपाययोजना केल्या होत्या. प्रत्येक केंद्रावर आवश्यक सोयी उपलब्ध केल्या होत्या. पिण्याचं पाणी, मतदान केंद्रांवरील रॅम्प, मेडिकल किट, दिव्यांगासाठी व्हील चेअर या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. त्यानंतरही कमी मतदान झाल्यानं याचा फटका कोणत्या उमेदवाराला बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन पारंपरिक पक्षात खरी लढत मांडली जात आहे. त्यामुळे यापैकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे 23 मे रोजी निश्चित होणार असल्यानं मतदारांसह उमेदवार व राजकीय पक्षांना तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर.